तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वनाम, आता सर्वनाम म्हणजे काय, तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। एकूण सर्वनाम 9 आहेत। मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः, ही एकूण सर्वनामे 9 आहेत। आता सर्वनामाचे प्रकार, पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःविषयी, समोरच्याविषयी किंवा ज्याच्याविषयी बोलतो त्याविषयी वापरलेली सर्वनामे म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात। किंवा मी, तू किंवा तो, मी स्वतःविषयी, समोरच्याविषयी किंवा ज्याच्याविषयी बोलतो आहे त्याविषयी वापरलेली सर्वनामे म्हणजेच पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात। त्याच्यामध्ये मी, तू आणि तो। पुढला प्रकार आहे दर्शक सर्वनाम, म्हणजे हा आणि तो हे दर्शक सर्वनाम आहेत, म्हणजे दाखवण्यासाठी उपयोग केला जातो, याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो। त्यानंतर हा माझा मित्र आहे, तो माझा मित्र आहे, म्हणजे हा हे एक दर्शक सर्वनाम आहे आणि दाखवलं जातं की हा म्हणजे दर्शक सर्वनाम। पुढला प्रकार आहे संबंधी सर्वनाम, जो म्हणजे जो हे एक संबंधी सर्वनाम आहे, त्याच्यामध्ये मग जी असेल, जे असेल, ज्या असेल इत्यादी संबंधी सर्वनामे आहेत। उदाहरणार्थ बघा की जो करील तो भरील, म्हणजे जो करील संबंध दर्शवलेला आहे, जो करील तो भरील, म्हणजे जो हे काय संबंधी सर्वनाम, संबंधी सर्वनाम म्हणजे संबंध दर्शवला असतो आणि जो हे एक संबंधी सर्वनाम आहे। चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतो। म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी हे सर्वनाम आलेलं असतं, त्यामध्ये कोण, कोणास, कोणाला किंवा कोणी हे प्रश्नार्थक सर्वनाम आहेत। उदाहरणार्थ बघा, तिथे कोण आहे म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, तिथे कोण आहे म्हणजे प्रश्न विचारला असेल तर त्या ठिकाणी कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे। म्हणजे कोण असेल, कधी कोणाला येईल, कधी कोण असेल किंवा कोणी, हे प्रश्नार्थक सर्वनामे। प्रकार आहे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम, हे सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी येत नाही तर नामाबद्दल आली आहेत अशी सर्वनामे म्हणजेच अनिश्चित सर्वनामे किंवा त्याला आपण सामान्य सर्वनाम असे म्हणतात। आता उदाहरण बघा, काय गर्दी होती, म्हणजे काय गर्दी होती हे नामाबद्दल आलेलं आहे, अनिश्चित आहे, माहीत नाही काय गर्दी होती। दुसरं उदाहरण आहे कोणी केले मला माहीत नाही, कोणी केले मला माहीत नाही, कोणी नामाबद्दल आलेलं आहे हे आपण अनिश्चित आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनाम। शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम, स्वतः या अर्थी वापरण्यात येणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात। स्वतः या अर्थी वापरण्यात येणाऱ्या आपण सर्वनामाला काय म्हणतो, आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, तिने आपणहून स्वीकारले, म्हणजे आपण हे एक आत्मवाचक सर्वनाम आहे। किंवा दुसरं उदाहरण बघा, त्याने आपणहून ठरवले, आपणहून हे कसं आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे। म्हणजे तिने आपणहून ठरवले, आपण हे आत्मवाचक आहे, त्याने आपणहून म्हणलं की आत्मवाचक आहे। अशा प्रकारे आज आपण सर्वनामाचे हे 6 प्रकार अभ्यासलेले